आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्राम परिक्रम यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप किसान मोर्चाच्या वतीने आयोजित या यात्रेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानुसार पनवेल मतदारसंघातील शिवकर, नेरे, वाकडी, वावंझे, कानपोली, वलप या गावातील शेतकऱ्यांशी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोपटे, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करत आहे. मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, कृषी पायाभूत सुविधा निधी, प्रधानमंत्री किसान संपदा योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, आयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिट कार्ड, PM किसान रेल, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री जन धन योजना यांसारख्या शेतकरी हिताच्या राबविलेल्या आवश्यक योजनांची माहिती देण्यासाठी हे सर्व अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल मतदारसंघामध्ये किसान मोर्चाच्या वतीने शिवकर, नेरे, वाकडी, वावंझे, कानपोली, वलप या गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांना केंद्र आणि राज्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. गाई आणि ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे आणि कडधान्य पिकविण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कानपोली येथील शेतकरी सज्जन गोवर पवार यांना नुकताच देण्यात आला होता. त्याबद्दल त्यांच्या या ग्राम परिक्रमा यात्रेअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोपटे, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर येथे सरपंच आनंद ढवळे, किसान मोर्चाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सागर सांगडे, हरिश्चंद्र घरत, शिवकर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रांजल पाटील, सदस्य ऋतू पाटील, मोनिका पोपेटा, संतोष मते, मनीषा ढवळे, सुरेखा टोपले, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, रेशमा पाटील, गोटीराम ढवळे, आंबो ढवळे, गोपाल पाटील, तुकाराम तुपे, शालिक पाटील, LN पाटील, बबन ढवळे, संतोष ढवळे, राजमुकार ढवळे, जनार्दन चौधरी, हरिश्चंद्र घरत, वसंत ढवळे, सागर ढवळे, धरती पाटील, नेरे सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच वंदना रोडपालकर, सदस्य राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, माजी उपसरपंच निलिमा पाटील, कल्पना वाघे, ॲडव्होकेट मनीषा गायकर, सविता चोरघे, अमित गौते, सुनील पाटील, गोटीराम म्हात्रे, अंबो रोडपालकर, माया म्हात्रे, भरत काकडे, किशोर खारके, निलेश पाटील, विद्याधर चोरघे, बाळकृष्ण म्हात्रे, नेरे शक्ती केंद्र प्रमुख रोशन पाटील, वावंझे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश खैरे, ग्रामपंचायत सदस्य नासिर शेख, सचिन पाटील, उल्हास पाटील, धर्मनाथ सांगडे, गणपत पाटील, संजय जोगले, गजानन पाटील, नारायण मडवी, कानपोली आणि वलप येथे बाळकृष्ण पाटील, मंजुळा पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, अंबो पाटील, कचरू साळुंखे, निर्वती पाटील, सजन पवार, आत्माराम पाटील, अरुण पाटील, संजोग पाटील, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, नवनाथ कुटारकर, संतोष पाटील, वाकडी येथे माजी सरपंच नरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.